आणि मला लष्कराचे जवान, पोलीस, इतर सर्व यंत्रणेतील सर्व अधिकारी, सर्वांच्या प्रती सद्भावना व्यक्त करताना या सर्व शहीदांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 71 वर्ष देशाच्या स्वातंत्र्याला झाली. हा कालखंड पुष्कळ मोठा आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशाने केलेला प्रगतीचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये किंवा सर्वांना विविध क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा अनेक वेळा आपण पाहिला. त्याच्या कालखंडामध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी, राज्यकर्त्यांनी, संशोधकांनी, उद्योजकांनी, व्यावसायिक, सर्व समाजाच्या घटकांनी देशाच्या विकासाकरता केलेलं योगदान आणि त्यांच्या या सगळ्या एकत्रित प्रयत्नानं आज आपण समृद्ध भारताची स्वप्न पाहतोय. जगाच्या पातळीवर एक समृद्ध देश म्हणून आज आपल्याकडे पाहिलं. या सगळ्या प्रगतीबरोबरच काही अप्रमूर्ती ज्या आहेत त्या सुद्धा आज उघडवर काढल्या. काळामध्ये जे काही घटना आपल्या देशात घडल्या, मॉब लिंचिंग सारख्या घटना घडल्यात, सामुदायिक हत्याकांड झालेत, काही प्रवृत्ती ज्या आहेत धर्माच्या नावाखाली अशांतता वाजवण्याचा प्रयत्न करतायत, राज्यामध्ये नाला सोमवारसारख्या घटना घडत आहेत, मानवी बॉम्ब ज्या ठिकाणी बॉम्ब निर्माण करणारे कारखाने तयार होत आहेत, अरे सगळ्या झालेल्या देशाच्या प्रगतीला एक प्रकारे खीळ घालण्याचा प्रयत्न अशा प्रवृत्ती होतोय. सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्यावेळी खरं समाजाला एकत्र येऊन गौरवशाली इतिहास आपल्या देशाचा पाहिल्यानंतर प्रत्येक समाजाचा जातीचा माणूस घटक या देशाच्या विकासाच्या वाटचालीमध्ये, देशाच्या स्वातंत्र्यपूर्व लढ्यामध्ये, स्वातंत्र्याच्या नंतरच्या वाटचालीमध्ये आपापल्या परीने योगदान दिलं आपण पाहिलंय. आज या सगळ्या योगदानाला, देशाच्या प्रगतीला अनुलेखित करण्याच्या काही प्रवृत्ती प्रयत्न करतायत, त्याचा आता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी खंबीरपणे मुकाबला केला पाहिजे. एका राष्ट्रीय ध्वजाच्या खाली हा भारत देश एकत्र येऊ शकतो आणि देशाचा नागरिक म्हणून सुद्धा सगळ्या जातीय जातीय धर्माच्या पलीकडे जाऊन मी या देशाचा नागरिक आहे या भूमिकेतून आपण एकत्र राहिलं पाहिजे, हीच आपल्या देशाची सगळ्यात मोठी ताकद. गेल्या आठवड्यामध्ये इस्रोचे अध्यक्ष त्यांच्या सभेत एक कार्यक्रम होता. पहिल्यांदाच जगामध्ये एकाच वेळी अवकाशामध्ये 140 उपग्रह सोडण्याचा विक्रम आपल्या देशाने केला हे आपल्या शासनाचं सगळ्यात मोठी प्रशंसा झाली. जगामध्ये कोणी शंका शकलं नाही आणि आता आहेत ते पुन्हा वापरून पुन्हा त्याच्यामध्ये उपग्रह सोडण्याचं नवीन तंत्रज्ञान आपण देश विकसित करतोय असं ते मला सांगत होते. आपल्या प्रवराचा विद्यार्थी आज बँगलोरच्या डीआरडीओचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या त्यामध्ये देशाच्या संरक्षणाचं
संशोधन झालं त्या प्रयोगशाळेचा आपल्या पवेरेचा विद्यार्थी जाधव त्या ठिकाणी प्रमुख म्हणून आहेत याचा सुद्धा आपल्याला अर्थ सांगा. मागे म्हटलं कझाकिस्तान तो आज सोव्हिएटमधून बाहेर पडलेला देश होता. आज आशिया खंडामध्ये सगळ्यात आर्थिक वेगानं प्रगती करणारा देश त्या देशाच्या प्रधानमंत्र्याचा सल्लागार म्हणून आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी भाबरे त्या प्रधानमंत्र्याचा सल्लागार म्हणून आज काम करतो. अशा अनेक शिकवण आपल्या मुलांनी गाठली. भारतीय प्रशासन सेवेतला नितीन गरीर अधिकारी जो आहे प्रधान सचिव महाराष्ट्राच्या मंत्रालयात बसतो तो आपल्या लोणीचा प्रवरेचा विद्यार्थी अनेक उदाहरणं देत आहेत. त्या सगळ्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या लोकांनी केलेलं योगदान याचा खरा एक मोठा अभिमान प्रत्येक करा आहे. मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलामचा आपण या ठिकाणी उल्लेख करतो. घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण या ठिकाणी गौरवानं उल्लेख करतो. देशाचे पहिले प्रधानमंत्री म्हणून पंडित नेहरू या देशाला अर्थव्यवस्थेचं अर्थकारण आपल्या देशाला दिलं त्यामुळे या देशाला पाया मजबूत झाला अशा या सगळ्या अनेक पंडितांचा उल्लेख करतात. 150 जिल्ह्यांच्या महात्मा गांधीच्या अहिंसेचा नारा जगाला गेला आणि एकूण या जगाच्या पाठीवर एक समृद्ध भारताच्या निर्मितीकरता पहिलं ठरलेलं भाऊ महात्मा गांधीच महात्मा गांधींनी असा गौरवशाली इतिहास आपल्या देशाला आणि म्हणून या सगळ्या इतिहासाच्या योगी आपल्या घरात देणार ते आपल्या वेळ घरात नाही. आज सामुदायिक प्रयत्न संघटित शक्तीनं आणि एकत्रितीच्या भावनेनं या देशाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली यामध्ये येणारे जे जाणणारी जी विविध जाणणारी मंडळी आहेत समाजाच्या जातीच्या धर्माच्या नावाखाली त्याला आपण त्या देशा सगळ्या प्रवृत्तीला आपण बाजूला गेला पाहिजे तरच उद्या समृद्ध भारताचं स्वप्न आपण जे पाळलेलं आहे ते आपल्याला घेऊन पुढे जात आज देशामध्ये महिलांचा सहभाग अधिक वाढला पाहिजे महिलांना अधिक क्षमतेनं पुढे आणण्याची संधी दिली पाहिजे हा एक प्रयत्न आपल्याला या निमित्त झाला आणि म्हणून त्या सगळ्या घटना देशामध्ये घडतात याचा विचार करताना पाहिजे. आपल्या सर्वांना विनंती आहे एक संघ भारत समृद्ध भारत आणि गौरवशाली भारताची निर्मिती करता आपण सगळे काम करूया. याच्यामध्ये जातीला धर्माला सामाजिक व्यवस्थेला कुठं स्थान नाही आहे. भारतीय आम्ही भारतीय आहोत आणि भारत आपला देश आहे तिरंगा आपला आमचा धर्म आहे ही भूमिका आपण प्रत्येकाने मनाशी बाळगली पाहिजे अशी या निमित्तानं अपेक्षा करतो. मनापासून या स्वातंत्र्य लढ्याला आपल्याला शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. एक प्रसंग भारत झाला तर विकास निश्चित आहे. आदरणीय आमदार साहेबांनी